10 वर्ष ही प्रीमियर लीग सुरू आहे. पहिल्यांदा अभिषेक शिर्के यांचा संघ जिंकलेला आहे, ज्यांनी इतकी 6 वर्ष मेहनत घेतली होती फक्त एका ट्रॉफीसाठी, ती त्यांना पूर्ण मिळालेली आहे या वर्षी. 4 जण तयार आहेत इथे. अभिषेक यांना विनंती करतो की पहिल्यांदा सामनावीरांची प्रत्येक मॅचच्या आपण ट्रॉफी द्यावी. या ओएसपीएल पर्व 6 साठी दिवसभर काबाळ कष्ट करून अंपायरिंग करताना उन्हामध्ये दोन्ही अंपायर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजचा ताबा घ्यावा. दोन्ही अंपायर या मॅचचे दोन्ही पंच कृपया स्टेजचा ताबा घ्यावा. तुमचा सत्कार करण्यात येईल ओएसपीएल पर्व 6 ला. तुम्ही खूप मोलाचं योगदान दिले आहे. दोन्ही पंचांना मी स्टेजवर सत्कार करत आहेत. देवधरे साहेब उत्कृष्ट असे निर्णय दिले त्यांनी. पंचांनी दिलेल्या निर्णयाची कोणीही वाद घातलेला नाही, कोणत्याही खेळाडूने वाद घातलेला नाही. तसेच स्कोरर जयेश, आजच्या पूर्ण ओएसपीएलचे स्कोरर जयेश यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन सन्मान घ्यावा. स्कोरर जयेश, विकास जगताप साहेब, उत्कृष्ट अशी कॉमेंट्री केली यांनी, सर्वांना खेळून ठेवलं यांनी पूर्ण मॅच साठी, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात येतो आहे. तसेच रवी साहेब दुसरे आमचे कॉमेंटेटर, उत्कृष्ट कॉमेंट्री केली त्यांनी दिवसभरात. पहिल्या मॅच पासून ते अंतिम सामन्यापर्यंत ते आपल्या सोबत होते, यांचं सुद्धा आम्ही ते सन्मान करत आहोत. मी विनंती करतो आमचे समालोचक रवी यांचा सत्कार करतील शाखा प्रमुख रवी राऊळ. तसेच पूर्ण मॅच साठी ज्यांनी स्कोर मॅनेज केला आणि मेंटेन केला असे जय यांचा सुद्धा सत्कार करतोय आम्ही विलास पाटील यांच्या हस्ते. विलास काका, जय यांचा सत्कार करावा. युट्यूब लाईव्हचे थेट प्रक्षेपण आपण आज पाहिलं पूर्ण दिवसभरात. ते थेट प्रक्षेपण केलेले दोन्ही आपले कॅमेरामॅन, दोघांपैकी एकाने कोणीतरी या कृपया सन्मान स्वीकारावा. युट्यूब लाईव्ह साठी तुम्ही खूप मोलाची मदत केली आम्हाला, तुमच्यामुळे आम्ही पहिली नाही द्याय. जितेश पहिली मॅच चे सामना भी यानंतर दुसरी मॅच ओमसाई मराठा वर्सेस ओमसाई शिलेदार याचा सामनावीर आहे हर्ष ढेबे. हर्ष ढेबे दुसरा सामना जिंकला आणि त्याचे सामनावीर आहेत हर्ष ढेबे. हर्ष ढेबेचा सत्कार करतील अनंत साळवी साहेब. यानंतर तिसरा सामना ओमसाई मराठा वर्सेस ओमसाई योद्धाचे सामनेवीर आहे तन्मय तिरमारे, कप्तान तन्मय तिरमारे, ओमसाई मराठाचे कप्तान तन्मय तिरमारे. यानंतर चौथा सामना होता ओमसाई शूरवीर वर्सेस ओमसाई श्रीकर आणि त्याच्यामध्ये
ऋषी पानगले याला सामनावीर मिळतो. ऋषिकेश पानगले हेलिकॉप्टर शॉट फेमस ऋषिकेश पानगले. ऋषिकेश पानगले ऋषी पानगले चौथा सामना पाचवा सामना होता. ओम साई योद्धा वर्सेस ओम साई शिलेदार आणि प्लेअर ऑफ द मॅच आहेत अनिकेत बोंबले. अनिकेत बोंबले पाचवा सामनाचे सामनावीर आहेत. यानंतर सहावा सामना म्हणजे सेमी फायनलचा सामना. साईज बघून द्या टी शर्ट. ओम साई मराठा वर्सेस ओम साई शुरवीरचे प्लेअर ऑफ द मॅच आहे परत एकदा हर्ष ढेबे. हर्ष ढेबे यांना दुसरी टी शर्ट मिळते तसेच दुसरी ट्रॉफी सुद्धा. दोन्ही ट्रॉफी घेऊन या म्हणजे तुम्हाला फोटो काढण्यात मदत होईल. आणि सर्वांना ज्या क्षणाची आतुरता होती असा अंतिम सामना म्हणजेच फायनलचा सामना ओम साई मराठा वर्सेस ओम साई योद्धा याचे मेन ऑफ द मॅच आहेत. गेस करा कोण आहेत. अजून कोणतं नाव. बरोबर ओळखले अभिषेक शिर्के. मॅन ऑफ द मॅच अभिषेक शिर्के अंतिम सामन्यामध्ये. तसेच त्यांना 200 रुपयाचं रोख पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. त्यांच्याकडनं आज पार्टीची अपेक्षा आहे कारण गेली 5 वर्ष ते चषक मुकत होते पण ह्या वर्षी त्यांनी चषक उंचावलेला आहे तो सुद्धा विजेता संघाचा. यानंतर आपण बेस्ट फिल्डिंग हा अवॉर्ड देतोय. बेस्ट फिल्डिंग अवॉर्ड उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि यासाठी आम्ही फक्त ट्रॉफी देत आहोत आणि नाव आहे अमोल उतेकर. अमोल उतेकर यंगस्टर वर्सेस ओल्ड स्टार्स यांच्या मॅच मध्ये उत्कृष्ट विशेष सामना होता आपला एक्झिबिशन मॅच. त्याचा विजेता संघ दीपक भंडारे यांचा संघ होता. त्यांना मी विनंती करतो पूर्ण संघाला घेऊन त्याने कृपया स्टेजवर पूर्ण संघ येऊ द्या. एक्झिबिशन मॅच जिंकलेले आहे संघ हा. सर्वांचे अभिनंदन सर्व संघाचे. राजू सिंग याला मॅन ऑफ द मॅच मिळालेले आहे. त्याने उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे. आणि तसेच राजू सिंग यांना मॅन ऑफ द मॅच. राजू सिंग यांना मॅन ऑफ द मॅच देत आहेत. तसेच टी शर्ट सुद्धा. तसेच यंगस्टरचे संजोग साळवी कप्तान आणि त्यांचा संघ कृपया स्टेजवर या. संजोग साळवी प्रमोद पाटील स्वप्नील कुचेकर ओंकार कुळे
तेजस मोरे, निकेत पाटील, तुम्ही कृपया सन्मान चिन्ह घेण्यासाठी स्टेजवर या. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, तुमचे सुद्धा खूप छान गेला. तुम्ही फक्त एका रनाने हरलात. तुम्ही आणि गौरव सुर्वे सुद्धा. हॅलो. यानंतर उत्कृष्ट चौकार, गेस करा कोण असेल याने सर्वाधिक चौकार मारले. सर्वाधिक चौकार गेस करा कोण असेल. ओमसाई मराठाचा हर्ष ढेबे. सर्वाधिक चौकार एकूण 9 चौकार मारले पुऱ्या सामन्यात. पूर्ण लीग मध्ये 9 चौकार हर्ष ढेबे. मराठा ट्रॉफ्यांचा या वर्षी कचाकच भरून घरी घेऊन जाणार. यानंतर सर्वाधिक षटकार, सर्वाधिक षटकार कोणी मारले. सर्वाधिक षटकार योद्धाचा जितेंद्र पवार. चार सिक्स मारले त्यांनी, एकूण 4 6. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर याचे ट्रॉफी देण्यात आहेत. तर पहिल्यांदा उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर. गेस करा कोण आहे बेस्ट बॉलर या वर्षीचा. बरोबर, भावेश शिगवण. उत्कृष्टशी बॉलिंग केले त्यांनी. संतोष भाई कृपया तुम्ही स्टेजचा ताबा घ्या. तुम्हाला सुद्धा ट्रॉफी द्यायची आहे, सर्वांना पारितोषिक द्यायची आहे. भावेश शिकवण यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. यानंतर उत्कृष्ट फलंदाज, गेस करा. आणि बेस्ट बॅट्समन हर्ष ढेबे. ही त्यांची वैयक्तिक 4थी ट्रॉफी आहे. अजून मोठी ट्रॉफी बाकी आहे. हर्ष ढेबे बेस्ट बॅट्समन आणि यानंतर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर मालिकावीर. मोस्ट, थांबा थांबा थांबा, जाऊ नका. कोण असेल मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर? हर्ष ढेबे. हर्ष ढेबे यांना मालिकावीर ट्रॉफी सुद्धा देतो. पाचवा पारितोषिक हर्ष ढेबे याला. यानंतर आपल्याला कसं वाटतं इथे? पहिल्या वर्ष चांगला गेला, चांगला एक्सपिरियन्स झाला. सगळ्या टीमनी एफर्ट्स दिले खूप. सगळ्या टीम सोबत आम्ही खेळलो, चांगलं वाटलं. फक्त फायनल हरलो पण आता चांगलं वाटलं. चला ठीक आहे, चालेल. हरो जितो, हरो जितो. ओके, धन्यवाद. जोरदार टाळ्याने स्वागत करा. यानंतर मी शिलेदार संघाला आमंत्रित करतोय. शिलेदारचा पूर्ण संघ कृपया स्टेजवरचा ताबा घ्या. सन्मान चिन्हासाठी ओम साई शिलेदार संघ पूर्ण इन्क्लुडिंग मी. मी पण खंडू रुपेश केवल शिलेदार संघ. शिलेदार नंतर शूरवीर संघाने सुद्धा तयारीत राहावा. शूरवीर संघ, दत्ता बाळा, शूरवीर संघ नवाले, शूरवीर संघ तयार राहा. शूरवीर संघ तयार राहा.
नाही फोटो नाही काढा यानंतर शूरवीर संघाला मी आमंत्रित करतो की तुम्ही स्टेज वर यावे. शूरवीर संघाचे कप्तान राजेश सुनील कोशेकर, बाळा दत्ता, सोन्या, प्रतीक, राजेश, प्रमोद, कृपया स्टेज वर या. हार जीत तो होती रहती है पर तुम अगर सामने आओगे और सम्मान चित्र लेके जाओगे तो नेक्स्ट ईयर तुम जीत जाओगे. सब लोग आ जाओ प्लीज. शूरवीर संघ, शूरवीर संघ, आणि यानंतर यानंतर सर्वांना सर्वांना विनंती आहे की उपविजेता संघ सुद्धा तयारीत राहावा. ओमसाई मराठा संघ आणि आजचा उपविजेता संघ ओमसाई मराठा, ओमसाई मराठा कप्तान हर्ष तन्मय तिरमारे कृपया स्टेज वर या. ओमसाई मराठा संघ उपविजेता संघ आहे आजचा. उपविजेता संघ संपूर्ण संघ वरती या. तन्मय तिरमारे हे कप्तान होते आणि आपण त्यांना चेक देत आहोत 15,000 15,000 चेक त्यांना सुपूर्द होतो तन्मय तिरमारे. पण तन्मय तिरमारे यांनी हा चेक पुन्हा एकदा आम्हाला रिटर्न केलाय. सांगितलं की आम्हाला कॅश प्राईज नको, आम्हाला ट्रॉफीज खूप आहे. त्यांनी ती प्राईज मध्ये आम्हाला पुन्हा एकदा रिटर्न केली आहे स्पॉन्सरशिप म्हणून पुढच्या वर्षीच्या ओएस पीएलसाठी. ओएस पीएल 7 साठी त्यांनी स्पॉन्सरशिप केले 15,000 ओमसाई मराठा संघाने. ₹15,555 पारितोषिक त्यांना, तसेच उपविजेताची मोठी भली मोठी ट्रॉफी देण्यात येत आहे ओमसाई मराठा संघाला. आणि तसेच तन्मय तिरमारे यांनी हे 15,555 पुढच्या वर्षीच्या ओएसपीएलसाठी स्पॉन्सरशिप दिलेलं आहे. त्यामुळे तो चेक आणि आजचा विजेता संघ ओम साई योद्धा. ओम साई योद्धा संघ कृपया स्टेजवर या. ओम साई योद्धा संघ कृपया तुमच्या कॅप्टनला उचलून आणा. जितेश पवार कॅप्टनला उचलून आणा. ओम साई योद्धा संघ उत्कृष्ट असे खेळले जितेंद्र पवार याला उचलून आणा. कप्तान जितेंद्र पवार यांच्या आधिपत्याखाली, तसेच अभिषेक शिर्के यांनी अंतिम सामन्यामध्ये खेळ खेळली 9 चेंडूमध्ये 22 धावा अभिषेक शिर्के यांचे. आणि ओम साई पर्व 6 विजेता संघ आहे हा. जोरदार तयार झाले पाहिजे विजेता संघासाठी. जोरदार तयार योद्धा संघ. हिप 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 हिप. यानंतर हा 25,555 रुपयाचा चेक पुन्हा एकदा डोनेट करतायत विजेता संघ आम्हाला. राम मंदिर उघडण्यासाठी 22 जानेवारीला हा चेक आपल्याला पोहोचवणार आहे अयोध्याला. यानंतर मी अभिषेक शिर्के यांचे आभार मानतो की ओमसाई प्रीमियर लीग पर्व 6 पूर्ण करताना कसलीही अपेक्षा न ठेवता
पैशाचा कोणताही विचार न करता संपूर्ण मदत केली अभिषेक शिर्के यांनी, त्यांचा सुद्धा मी इथे सन्मान करतो अभिषेक शिर्के यांचा. मी आपल्या संचालक मंडळाला विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि शाल देऊन अभिषेक शिर्के यांचा सन्मान करावा. अभिषेक शिर्के यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. अभिषेक शिर्के पहिल्या पर्वापासून आम्हाला मदत करत आलेत. युवा सेना शाखा अधिकारी पदापासून सुरुवात केलेले आमचे मित्र गटप्रमुख 2007 पासून सुरुवात केलेले अभिषेक शिर्के आज हे युवा सेना निरीक्षक आहेत. हम तुम्हारे साथ है अभिषेक शिर्के यांनी कोणती अपेक्षा न ठेवता आम्हाला मोलाची मदत केली. त्यांनी जे काही आज ओमसाई प्रीमियर लीग साठी केले ते खूपच कमी आहे. मी अभिषेक शिर्के यांना विनंती करतो की दोन शब्द फक्त आपल्या ओएसपी साठी बोलावे. हॅलो, सर्वांचे आभार मानतो. मला वाटतं यावर्षी मागणी 6 संघाची झाले, खरंच 6 संघही करू पण सर्वांनी त्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. आणि इथे पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतोय. चांगल्या प्रकारे आपण सर्व सहकार्य करून एक गेली 1.5 महिने आपण प्रॅक्टिस वगैरे करतोय, त्याचं नियोजन चालू होतं आणि चांगल्या प्रकारे खरंच 6वं पर्व आज माझा मित्र आबा याला आम्ही खऱ्या अर्थात श्रद्धांजली वाहतोय की त्याची आठवण होती की टुर्नामेंट लास्ट पण चालावी आणि 6 वर्ष आपण सक्सेसफुल करतोय. पुन्हा एकदा आभार मानतो, पूर्ण सोसायटीचे आभार मानतो, इथे स्थानिक सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आम्हाला इथे मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल. इथेच आज ही ओएसपीएल समाप्त झाली अशा सांगतो. जय जय महाराष्ट्र. या ओएसपीएल साठी 1.25 लाखाच्या घरात खर्च केला पण अभिषेक यांनी पैशाचा विचार न करता संपूर्ण पैसे त्यांनी स्वतः उभे केले या ओएसपीएल होण्यासाठी. त्यामुळे मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो अभिषेक शिर्के याचे. आणि आजचा हा उत्कृष्टचा सामना तसंच ओएसपीएल पर्व 6 इथे समाप्त झालं अशी मी घोषणा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.